आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट किचन प्लायवुड अँड हार्डवेअर। इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल, किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स, मॉड्युलर किचन प्लायवुड, ऍक्रेलिक लॅमिनेट हार्डवेअर, तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध। विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवुड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी। संपर्क 9637729671। नमस्कार, मी प्रभुदीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज परभणी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली। यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 10 वाजता शहरातल्या माळी गल्ली येथून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या सजीव देखाव्यासह महिला व पुरुषांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, माजी महापौर प्रताप देशमुख, नानासाहेब राऊत, किरण सोनटक्के, विजय वाकोडे, धम्मदीप रोडे, चक्रधर उगले, पी एन धनले, नागेश सोनपसारे, डॉक्टर रामेश्वर नाईक, भगवान वाघमारे, श्रीनिवास जोगदंड, पवन निकम, अंबिका डहाळे, राणूबाई वायवळ, विशाल बुधवंत, स्वरासिंह परिहार, तुकाराम साठे, महेंद्र सानखे, गंगा सपाटे, भूषण मोरे, अंगद सोगे, रमेश गायकवाड, अरुणकुमार लेमाडे, रवी सोनकांबळे आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी आयोजक तथा जिल्हाध्यक्ष अनिल गोरे, मेघा दुधारे, बंडू मेत्रे, कृष्णा कटारे, देवराव हळकर, संतोष काळे, संजय लहाने, कैलास तांबे, जयराम नांदे, सोहम दुधारे, परमेश्वर दुधारे, कैलास दुधारे, निरंजन गायकवाड, प्रतीक मैत्रे, गजानन दुधारे, निखिल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला। तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात समाज प्रबोधनपर नाटिका सादर करण्यात आली। या नाटिकेतून सावित्रीबाईंच्या जीवनचरित्राचा संदेश देण्यात आला आहे। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त परभणीच्या यश क्रीडा मंडळ सेवाभावी संस्थेच्या वतीनं खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षांचं आयोजन हिजन स्पर्धा परीक्षा केंद्र सुपर मार्केट इथं करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी पतंगे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून एस पी लासिनकर, प्राध्यापक गजानन काकडे, प्राध्यापक ज्ञानेश्वर नाटकर, अमोल सोनकांबळे, संजय भराडे, रंजित मकरंद यांची उपस्थिती होती। तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके हे उपस्थित होते। स्पर्धा यशस्वीतेसाठी यश क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गौतम भराडे यांच्यासह राहुल वैवाळ, राहुल भराडे, राज पंडित, अजय घुगे, अमेय भराडे, अमोल गाडेकर, चंद्रकांत बनसोडे, सिद्धार्थ कांबळे, पिंटू वावळे, देवेंद्र दातार, शैलेंद्र वावळे, सतीश महामुने, भूषण वाडेकर, संतोष सौंदळकर, राम जोंदळे, आकाश वेळे आदींनी पुढाकार घेतला। परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या, तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची, तसंच विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी कळवले। विजेच्या गडगडाटासह पावसाच्या जी पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी बाहेर जाणं टाळावं। मोकळ्या जागेत असल्यास किंवा जवळपास सुरक्षित ठिकाण नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावं। विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीमध्ये आश्रय घ्यावा। घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका। घरात असल्यास चालू विद्युत उपकरणं त्वरित बंद करा। तारांचं कुपन, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावं। तसंच पाण्यात उभे असल्यास तात्काळ बाहेर पडावं। नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित जागी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिव महेश वडतकर यांनी दिल्या आहेत। सेलू इथं क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मुख्याधिकारी देवीदास जाधव, प्रभाकर सुरवसे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत, मारुती चव्हाण, शेख दिलावर, सचिन कोरडे, गौतम धापसे, सचिन जाधव, बबन गायकवाड यांची उपस्थिती होती।
जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार, गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ 9 ते 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. पवित्र पोर्टलमधून नियुक्त करण्यात आलेल्या पदवीधर शिक्षकांची सुधारित पदवीधर नियुक्तीचे आदेश द्यावेत या मागणीसाठी या शिक्षकांनी आज जिल्हा परिषदेवर जात धरणं आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये या शिक्षकांनी ठिय्या मांडला. शिक्षकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सीईओ विनय मोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपशिक्षणाधिकारी देशपांडे यांना दिले. तर वरील सर्व अधिकाऱ्यांनी याबाबत सहानुभूतीने विचार करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं सांगण्यात आलं. जिंतूर येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात आज सकाळी 7 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती रमाई विचार मंचाच्या वतीनं साजरी करण्यात आली. भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी रमाई महिला विचार मंचाच्या अध्यक्षा आशा संभाजी खिल्लारे यांच्यासह शांता धबडगे, कमल खिल्लारे, कारणा सूर्यवंशी, जयपाल जयमाला अंभोरे, प्रीती लांडगे, प्रतिभा हरभरे, उषा वाकळे, मनकर्णा उबाळे, शालिनी लाटे, सुमन लाटे, उर्मिला ठेंगे, सुनीता पाटील आदी उपस्थित होती. पालम तालुक्यातल्या वानवडी इथं एका बहिणीची छेड काढली म्हणून तिघांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेण्यात आलंय. या घटनेतील मयताचं नाव रामभाऊ शिवाजी वाडीकर असं असून तो आरोपीच्या घरासमोर येऊन त्याच्या बहिणीची छेड काढत होता. हे पाहून संबंधितांनी तो आमच्या बहिणीची छेड का काढतोस असं म्हणत जाब विचारत राजेभाऊ वाडीकर याला धारदार शस्त्रानं डोक्यावर व गुप्तांगावर मारहाण करण्यास सुरुवात केली. या झालेल्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी होत राजेभाऊ वाडीकर हा जागेवरच गतप्राण झाला. मयताची आई शशिकलाबाई शिवाजी वाडीकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ राजेभाऊ वाडीकर, रामेश्वर उर्फ बबलू राजेभाऊ वाडीकर, नागेश संजय वाडीकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. जिंतूर तालुक्यातल्या येलदरी कॅम्प इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी गजानन चव्हाण, राहुल डहाळे, विनायक हराळ, डॉक्टर विशाल पवार, वसंत जाधव, प्रमोद सनईकर, राजू जाधव, कैलास डाके, इजाज शेख आदींची उपस्थिती होती. वसमत रस्त्यावरील कारेगावकर कॉम्प्लेक्समधील आबा ट्रेडर्स इथं महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी श्यामसुंदर निरस यांच्यासह रणजित कारेगावकर, रघुनाथ शिंदे, भीमराव मोरे, ज्ञानेश्वर जाधव, सतीश उभाळे, प्रदीप पवार, नसीन खान, शेख रेहान, मोहन गाडगे, बाबा सोनुणे आदींची उपस्थिती होती. शिक्षणात खंड पडलाय, चिंता नको. 8वी ते 10वी नापासांना 10वीत आणि 11वी व 12वी नापासांना 12वीत थेट प्रवेश. राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षा संस्था, घरी बसूनच घ्या शिक्षण. 15 वर्षांपुढील सर्व प्रवेशास पात्र, आजच प्रवेश घ्या. अभ्यास केंद्र गोकुळनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंगळी. 96997744443 या नंबरवरती संपर्क साधावा किंवा www.nios.ac.in वर लॉग इन करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त परभणीतल्या पंचशील मित्र मंडळाच्या वतीनं सुपरमार्केट येथून 14 एप्रिल रोजी भव्य अशा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी आचल गोयल यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबिरे, लोकनेते विजय वाकोडे, डॉक्टर विवेक नावंदर, संप्रिया राहुल पाटील, गीता गुट्टे, ज्योती बगाटे, विद्या गायकवाड, किरण सोनटक्के, रवी सोनकांबळे, नंदू पाटील, रवी पतंगे, सिद्धार्थ भराडे, आशा मालसमिंदर, छाया भराडे, गया लहाने आदींची उपस्थिती राहणार आहे. या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन आयोजक अक्षय भराडे यांनी केलंय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणीतल्या पूर्णाकृती पुतळ्याला आज प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. यावेळी आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, आमदार सुरेश वरपुडकर, नानासाहेब राऊत, प्रताप देशमुख, नंदाताई राठोड, खासदार बंडू जाधव, सूर्यकांत हाके, विश्वनाथ थोरे, एन आय काळे, आर्यन गायकवाड, एल आर साबळे, के पी गोरे आदींची उपस्थिती होती. मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून मुस्लिम बांधवांना ईदच्या दिवशी नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मार्गाला जाणाऱ्या शहरातील रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आचल गोयल तथा महापालिकेचे आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्याकडे
मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय पर्व अभियान राबवण्यात येत असून आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात ऊसतोड कामगार व तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी व ओळखपत्र वाटप करण्यात आलं. आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन गटविकास अधिकारी एस आर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन टाक, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती गाडेकर, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या सुमेध सेवाभावी संस्थेच्या सुमन सोनटके, तसंच विस्तार अधिकारी व्ही के पुरी, शाखा अभियंता एल डी बोबडे, समाज कल्याण निरीक्षक एल एस गायके, बी एन स्वामी यांची उपस्थिती होती. परभणी तालुक्यातल्या तट्टूजवळा इथं काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी एन के कांबळे, शशिकांत बनसोडे, विजयकुमार सुखदेव, रवींद्र सोनकांबळे, शंकर ढोबळे, चक्रवर्ती वाघमारे, चंद्रकांत लहाने, सुहास पंडित, बबन वावळे, दीपक कनकुटे, गौतम दवाले, युवराज कांबळे यांची उपस्थिती होती. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नायब तहसीलदार शेख वशिम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जिंतूर जालना महामार्गावर चारठाण्यापासून पश्चिमेस 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावरून मोटरसायकलवरील 2 व्यक्ती खाली पडून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा जण दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालनावरून जिंतूरकडे येत असलेली मोटरसायकल क्रमांक MH 20 FC 5154 या दुचाकीचा अपघात झाला. त्यातील जखमीला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. या दोघांपैकी एक जण जागेवर ठार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तर दुसरा बेशुद्धावस्थेत दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आला व त्याचाही मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलंय. परभणीतल्या गणेशनगर येथील महात्मा फुले विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पर्यवेक्षक रमेश नाईकवाडे, शिवाजी विरसे, कथाकार राजेंद्र गहाळ, सुरेश तांबोळी, मंचक दुपटे, प्रदीप चव्हाण, नामदेव चापके, श्रीकांत नाईकवाडे, श्रीमती यू वाय सुतार, श्रीमती पीके लहाने, श्रीमती पारवे, श्रीमती मस्के, डीजी रानगिरे, गणेश सोळंकी आदींची उपस्थिती होती. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.